यंदाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे देण्याचे नियोजन राज्य सरकारने केले, मात्र जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांचं काय? बीड जिल्ह्यात ऑनलाइन शिक्षणाची काय परिस्थिती आहे याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट। हे आहेत हातागळे कुटुंब, मोलमजुरी करून कसाबसा संसाराचा गाडा चालवणारे। या कुटुंबातील काही मुलं आंबेजोगाईला शिकायला जातात तर काही जिल्हा परिषदेच्या शाळेत। आता ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल घेणं त्यांना परवडणार नाही, शिवाय मोबाईल घेतला तर इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ऑनलाइन शिक्षण कसं घेणार हा मोठा प्रश्नच आहे। सध्या जर मोबाईलवरून जर म्हणलं तर ज्यांच्याकडे मोबाईलची सुविधा उपलब्ध आहे त्यांच्यापर्यंत आपण निश्चितच तो प्रयत्न करत आहोत, परंतु जसं वरिष्ठ स्तरावरून गाईडलाईन्स येतील किंवा डिजिटल शाळांमधून शिक्षण देण्यासंदर्भात काय करते, तर त्या पद्धतीनं निश्चितच आपला जिल्हा चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न। शाळेमधून इंटरनेटवर अभ्यास द्यायचा आहे लेकरांना, मग आमची घ्यायची परिस्थिती नाही, 150 रुपये हाजरीवर आम्ही काम करतो आणि त्याच्यातच घर भागवायचं आणि लेकरांना कसं मोबाईल तेवढे भारीचे कसे घ्यायचे आम्ही। ऑनलाईन शिक्षणाचा प्रयोग बीड जिल्ह्यामध्ये सुरू झालाय। काही शाळांनी विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप बनवून अभ्यास द्यायला सुरुवात केली, पण त्यामध्येही अनेक तांत्रिक अडचणींना तोंड द्यावं लागतंय। मला सरनी अभ्यास मोबाईलवर ग्रुप तयार केलेला आहे, आम्हाला अभ्यास करायला अडचण होते, शाळेत समजलं गरिबांच्या मुलांकडे स्मार्टफोन नाही, मग ऑनलाइन शिक्षण कसं देणार? त्यामुळे 40% विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती भाजप नेते व्यक्त करतात। तुम्ही ऑनलाइन शिक्षण दिलं तर जवळपास आजही 35% गोरगरिबांच्या मुलाजवळ टॅब मोबाईल हे साधन नसणार आहे, त्यामुळे शिक्षणापासून वंचित राहतील, म्हणून शाळा महाविद्यालय सुरू होण्याच्या अगोदर हा विचार ठाकरे सरकारने करायला हवा। शाळा सुरू होऊ शकत नाहीत आणि ऑनलाइन शिक्षणात अनंत अडचणी, अशा दुहेरी कात्रीत सरकार, पालक आणि विद्यार्थी अडकलेत, त्यातून आता मार्ग कसा निघणार हा मोठा प्रश्नच आहे। विष्णू बुर्गेसह ब्युरो रिपोर्ट, Z24 तास, बीड।